या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। अनेक राज्यात भाकरी फिरली। 2022 साली महाराष्ट्राला एक राजकीय मोठा अनुभव आला होता, तसाच अनुभव आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आलाय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकरी फिरवणार, तेवढ्यातच अजित पवार हे राष्ट्रवादीवर नाराज होते। त्याचबरोबर आज काही राजकीय आमदारांना सोबत घेऊन राजकीय घडामोडींना ऊत आलाय आणि अखेर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार हे विराजमान झाले। त्या अनुषंगाने सोलापूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने जल्लोष साजरा करत लोकप्रधान न्यूज नेटवर्कला काहीशी माहिती दिली। राज्याच्या हितासाठी आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली। त्या शपथीचं आम्ही सर्वजण सोलापूर शहरातील सर्व तरुण वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच दादांचा प्रशासकीय दांडगा अनुभव आणि प्रशासन असलेली पकड, त्याचा निश्चितच या राज्याला, या सरकारला चांगला त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं। आणि भविष्यकाळामध्ये दादांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। भाऊ, अजून एक प्रश्न असा आहे, आता सध्या तरी राजकीय घडामोडीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजितदादा पवार यांनी आज घेतली, हो, यानंतर आगामी निवडणुकीमध्ये त्याचा काही फरक पडणार का? निश्चितच दादाने ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच त्यांच्याबरोबर जवळपास 8-9 मंत्र्यांनी देखील शपथ घेतलेली आहे। आज अनेक आमदार खासदार देखील त्यांच्यासोबत आहेत। त्या सर्व भविष्यकाळातल्या गोष्टींचा त्यांनी विचार करून निर्णय घेतलेला, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आणि भविष्यकाळामध्ये जसे जसे समीकरण तयार होतील त्या पद्धतीने आम्ही सर्व गोष्टीची तयारी ठेवतोय। आणि एक वर्ष उलटून गेलं तरी महानगरपालिका हा नगरसेवकांच्या प्रतीक्षेत आहे, आता अजितदादा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर लवकरच महानगरपालिकेची निवडणूक लागतील असाही अंदाज व्यक्त होत आहे, त्याबद्दल काय माहिती मिळते? आता तो वरिष्ठ नेतृत्वाने जो निर्णय घेतील त्या संदर्भात लवकरात लवकर इलेक्शन घेण्याचा आमच्या सर्वांचीच मागणी आहे, सोलापूर शहरवासियांची आणि सर्व नेतृत्वाची मागणी आहे की लवकरात लवकर इलेक्शन व्हावे। अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार साहेब यांनी मध्यंतरी एक विधान काढलं होतं भाकरी खाणार, आज खरोखरच भाकरी फिरली असं तुम्हाला वाटतोय का? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे नेते आहेत, आमचं ते दैवत आहे, त्यांच्या प्रतीवर आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, आम्ही थोडे मोठे नेते नाही होत। सोलापूर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादा यांना सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।